नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत निफ्टी बँक निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस अँड ट्रेड फॉर टुमारो. उद्या आपल्याला कुठल्या दृष्टीने विचार करायचा आहे सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेऊया. नॉर्मली आत्ताच्या कंडिशनला उद्या एकच सांगणार तुम्हाला थोडक्यामध्ये की बुल ट्रॅपमध्ये फसू नका. आणि लक्षात ठेवा, ही येणाऱ्या काहीतरी का फॉलची मोठी चाहूल आहे. मग काय दिसतं आहे आम्हाला याच्यामध्ये? तुम्ही जर पाहिलं असेल की टेलिग्रामला जे आहे आम्ही लेव्हल्स दिल्या होत्या त्याप्रमाणे तंतोतंत मार्केटात चालत होतं. आणि अगदी शेवटच्या 1-1.5 तासाच्या आधी पण तुम्हाला दिलं होतं की मार्केटमध्ये शेवटी फॉल होऊ शकतो, तो आला होता. आणि यासाठी टेलिग्राम जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, कारण इथे तुम्हाला आमच्याकडनं काही ट्रेड्स आयडिया पण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मित्रांनो, सगळ्यात येतात तुम्ही निफ्टीवर. ओके मित्रांनो, निफ्टीचा जर विचार करायला गेलं उद्या दोन प्रश्न तुम्हाला पडणार की कॉल का पुट, कॉल कुठे घ्यायचा पुट कुठे घ्यायचा, याचा अनालिसिस मी तुम्हाला इथे शिकवतोय. पहिली गोष्ट, आजचं कंडिशन जर पाहिली आपण तर रेंज बाउंड नंतर मार्केट असं काही खूप मोठ्या रॅलीमध्ये नव्हतं, गॅप अप झाला परंतु तो सस्टेन नाही झालेला. उद्या आपणाला जर पुट साईडचा विचार करायचा आहे, 1580 खाली पुट्समध्ये आपल्याला चांगली रॅली मिळेल. कदाचित सकाळी सकाळी तो नॉर्मल गॅप डाऊन पण दाखवू शकतो छोटा मोठा. ओके, तर नॉर्मली 1850 खाली पुट्स ऍक्टिव्ह होतील. नॉर्मली तिथपासून जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला खालच्या साईडला स्कोप आहे जवळपास 1850 खाली, म्हणजे मला वाटतं की 1850 ते 1800 जवळपास 150-200 पॉईंट पॉसिबल आहेत जर तो 1880 ब्रेक करतो तर. आधी 1850 जर येईल तिथं थोडा रेस्ट घेईल, तिथून बाउन्स करेल आणि पुन्हा तो पडू शकतो. इनकेस जर तुम्ही कॉलचा विचार करताय, 1840 ब्रेक करत नाही तोपर्यंत कॉलची एंट्री करू नका. तुम्ही आज एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की मार्केटच्या प्रीमियममध्ये काय मोमेंटम होत नव्हतं, जे ऑप्शनची प्रीमियम आहे ते जरी तुमचा स्पॉट पळत होता तरी. ओके, आणि जरी तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर येस अशी कमेंट करा खाली. ओके, याच्यानंतर मी येतो बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर नॉर्मल इथे पण बघा काही रॅलीज तुम्हाला किंवा रेंज आम्ही ड्रॉ करून ठेवलेले आहेत. आता उद्या तुम्हाला दोन गोष्टी, कॉल साईड किंवा पुट साईड कुठे बसणार आहे. पुट साईड 44,100 खाली पुटमध्ये पुन्हा एक शार्प फॉल आपल्याला मिळेल किंवा मार्केटमध्ये फॉल मिळेल, ज्याच्यामुळे पुट साईडला एक एंट्री बनू शकते. ओके, तेजी तुम्हाला 44,280 वरच करायची आहे. 44,280 ब्रेक केला तरच तेजीचा विचार करा, नाहीतर नाही केलेलं उत्तम राहील, तिथे तुम्ही ट्रॅप होऊ शकता. 44,100 नंतर ना आपणाला 43,800 म्हणजे जवळपास 300 पॉईंट आपणाला डाऊन साईडला मिळू शकतात. इथे तुमच्या पुढची प्रीमियम चांगली वाढतील, कदाचित सकाळी ओपनिंगला पण तो नॉर्मल गॅप डाऊन देऊ शकतो. तर याच्यानंतर पाहूया फिन निफ्टी. मित्रांनो, उद्या त्यात फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसाचा हिरो कदाचित फिन निफ्टी असू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. इथे जर आपण आत्ताच्या कंडिशनला पाहायला गेलो तर 19,425 हे क्विक सपोर्ट म्हणून काम करणार आहे. 438 आज क्लोज झालाय, 19,420 खाली, म्हणजे मी सरळ सांगेल 19,400 लक्ष ठेवा, 19,400 खाली तुम्हाला जोरदार डाऊनफॉल मिळणार आहे. इथे तुमचे पुट ऍक्टिव्ह होतील, पुट साईडनं आपल्याला एक चांगली रॅली मिळू शकते. ज्यांनाही कॉलमध्ये एंट्री करायची त्यांनी 19,520 वरती जात नाही तोपर्यंत कॉलचा विचार करू नका, विनाकारण ट्रॅप होताल. थोडक्यात मला काय सांगायचंय की खालची साईड मार्केटला पॉसिबल आहे 19,400 खाली 19,270 पर्यंत येण्याची कॅपॅसिटी उद्या फिन निफ्टीमध्ये. तर थोडं बी कॉशियस राहा, तेजी करताय तर आणि डाऊन साईडचा विचार करताय तर प्रॉपर एंट्री घ्या ऑन टाईमला आणि स्टॉप लॉस ठेवा, म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला प्रॉफिट घेता येणार आहे. डाऊन साईडला त्यातल्यात आपण जास्त प्रॉफिट घेऊ शकतो. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. तुम्ही अशा प्रकारचं अनालिसिस करू शकता, काय अवघड गोष्ट नाही याच्यामध्ये. त्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि त्याच्यानंतर ना काही चार स्टॉकची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे चार स्टॉक्स कुठले, यामधला पहिला स्टॉक आहे तुमच्या स्टडीसाठी, त्याचं नाव आहे इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड. ओके, इप्का लॅब मध्ये आम्हाला 725 रुपयांचं क्लोज दिसतोय, 727 वरती इप्का लॅब वर लक्ष ठेवा, याच्यामध्ये अपसाइड मोमेंटम आपल्याला भेटेल. दोन नंबरचा स्टॉक तुमच्यासाठी असेल मॅराथॉन नेक्स्ट जेन रियालिटी लिमिटेड. मॅराथॉन नेक्स्ट जेन मध्ये आम्हाला जोरदार आज मोमेंटम मिळाला, 325 आहे. सकाळी कदाचित तो थोडा खाली ओपनिंग देऊ शकतो परंतु 326.50 वर याच्यामध्ये पुन्हा जोरदार रॅली दाखवायची याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तर त्याच्यावर लक्ष ठेवा. 3 नंबरची स्क्रिप्ट, इनकेस मार्केट कंडिशन जर डाऊन साईडला राहत आहेत तर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात HDFC. HDFC मध्ये आम्हाला 2644 क्लोज भेटलेला आहे. 2642 खाली किंवा अगदी 2640 पकडा, 2640
ब्रेक जर केला तर याच्यामध्ये जोरदार शार्प डाऊनफॉल मिळेल आणि कदाचित निफ्टीला पण याच्यामुळे चांगला डाऊनसाइड मोमेंटम भेटू शकतो. याच्यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट तुमच्यासाठी असेल कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. कोटकमध्ये आम्हाला थोडा विकनेस जाणवतोय, 924 क्लोज झालेला आहे. 921 खाली कोटक बँकेवर लक्ष ठेवा, शार्प डाऊनफॉल आपल्याला मिळेल आणि तुम्हाला जेही पॉईंट देतोय त्याच्या आसपास तुम्हाला म्हणजे त्याच्या खाली की ओव्हर एंट्री जी आहे 3-5 पॉईंट मिळतात टक्क्यामध्ये सांगेल मी तुम्हाला. त्यामुळे तुमचं स्वतःचं अनालिसिस लावा जेणेकरून चांगले ट्रेड तुम्हाला घेता येतील आणि तुम्हाला हे सगळं समजावं म्हणून आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न करतोय. या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही विचारू की जे डिव्हिडंडचा स्टॉक दिला होता 10 स्टॉक ते तुम्ही व्हिडिओ पाहिला का? नसला पाहिला तर आजच्या कार्डवर क्लिक करा आणि अवश्य व्हिडिओ पहा, कारण याच्यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या स्टॉकची नावं आम्ही दिलेली आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि ज्यांनाही हे ऑनलाईन टेक्निक शिकायचे आहेत त्यांनी आमच्या ऑनलाईन कोर्सचा यूज करू शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या 6:00 वाजता. धन्यवाद.